सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे शहात्तर भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन खोडकरपणा करत मयुरीच्या अंगावर पाणी उडवत होता आणि मयुरीसुद्धा त्याला तिच्या ओढणीत पाणी घेऊन आंघोळ घालत होती आणि अर्जुन म्हणाला मयूर एवढी मेहनत घेऊन मला आंघोळ घालण्यापेक्षा थोडं तिकडं सरून तुझी ओढणी धर चार दोन मासे तरी सापडतील आणि मयुरी हसून म्हणाली गप्प बस हा आता मला काय करायचं ते करू द्या बरं मध्ये मध्ये अजिबात बोलू नका आणि अर्जुन म्हणाला आता तुला छान वाटतंय ना आंघोळ करायला हो खूप मस्त वाटतंय मयुरी म्हणाली आणि तिने आसपास पाहिलं की बाकीचे लोक कपडे काढून आंघोळ करत होते आणि ती म्हणाली काय हो आपणच असे वेड्यासारखे कपडे घालून आंघोळ करत आहे काय म्हणतील आपल्याला लोक आणि अर्जुन म्हणाला झालं एवढी सुंदर गोष्ट सांगितली काल तरी तुझं आपलं आहेच का सुरू लोक काय म्हणतील अगं ते कपडे काढणाऱ्यांना म्हणतील मूर्ख आहेत का कपडे काढून आंघोळ करतात आणि ज्यांनी काढले नाहीत त्यांना म्हणतील काय वेडे आहेत कपडे घालून आंघोळ करतात हा तुझा प्रश्न आहे की तू काय करायचं ते का, का सगळ्यांनी कपडे काढले म्हणून तू पण कपडे काढणार का तुला चालेल का ते मी जरी म्हणालो असतो तरी तू तयार झाली नसती हो ना आणि आता मयुरीने जीप चावली आणि शांत बसली ती पुन्हा त्याच्यावर पाणी ओढवायला लागली आणि अर्जुन तिचा हात पकडत म्हणाला आणि मयू तुला माहीत आहे ना कपडे काढले की मला राहवत नाही म्हणून नाही काढले कपडे आता मयुरी खूप लाजून गालातल्या गालात हसत होती तिने त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि त्याच्या छातीवर जोर देऊन त्याला पाण्यात ढकलून दिलं आणि माझी चावट कुठली आणि ती तिचे भिजलेले लांब सडक केस वरती घेऊन त्याचा आंबाडा बांधू लागली आणि अर्जुनने तिचा हात पकडला आणि म्हणाला मयू मा नको ना बांधू तुझे केस सोड ना त्यांना मग मयूर म्हणाले अहो समुद्राच्या खार्याट पाण्यात भजून गळतील ना केस गळू दे काही नाही होत पण तू अशी प्रत्येक गोष्टीत काळजी करत बसलीस पण परंतु केलंस तर तुला अशी केस मोकळे सोडून पोहताना पाहण्याचा आनंद मला कसा मिळेल सांग बरं तू नेहमीच माझ्या आनंदावर विरजन पाडतेस अर्जुन नाराज होत म्हणाला आणि मग मयुरीने हसूनच तिचे केस मोकळे सोडले आणि ते तिचे लांब सडक रेशमी केसही समुद्राच्या पाण्याबरोबर जलक्रीडा करू लागली आता मयुरीच्या चेहऱ्यावर भिजून केसांच्या बटा चिकटल्या होत्या अर्जुनने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतली आणि दुसऱ्या हाताने तिच्या त्या केसांच्या बटा सावरू लागला आणि त्याच्या स्पर्शाने मयुरी शहरली इतक्या थंड पाण्यातही तिचं शरीर तापू लागलं आणि तीही त्याच्याजवळ त्याच्यावर मोहित होऊन सरकली मग अर्जुनने तिच्या डोळ्यात डोळे घातले आणि तिच्या नाजूक गुलाबी ओठांना तो किस करायला गेला मयुरीनेही त्याच्या कमरेला विळखा घातला होता आणि कोण आपल्याला पाहत आहे की नाही याकडे आता दोघांचंही लक्षण होतं ते दोघे लवबर्ड्स एकमेकात हरवून गेले होते आता अर्जुन मयुरीचा किस घेणार इतक्यात जोरात एक लाट आली आणि त्याबरोबर दोघेही पाण्यात फेकले गेले आता मयुरीने घाबरून त्याला तशीच घट्ट मिठी मारली आणि ती अर्जुनच्या अंगावर होती आणि अर्जुन काही केला तिला सोडत नव्हता ती त्याला म्हणत होती अहो सोडा ना सगळे बघत आहेत आपल्याकडे आणि अर्जुन म्हणाला बघू दे आपण आपलं डोळे मिटून घ्यायचे कळलं मग मयुरी म्हणाले अहो काय म्हणतील सांगा बरं लाज बीज काही आहे की नाही आपल्याला असं म्हणतील ना सगळे अर्जुन पुन्हा तिच्या डोळ्या डोळे घालून म्हणाला मी तर निर्लज्जच आहे तू स्वतःच मला ही पदवी बहाल केलेली आहेस तू तु तुझं बघ तु मग पण आता मी तुला सोडणार नाही आता मयुरीची फार कोंडी झाली होती ती म्हणाली काय करावं ना तुमचं मला काही समजतच नाही सोडा ना असं बरं दिसत नाही ना आपल्याला बेडरूम आहे ना हे सगळं करायला सोडा बरं बघा तरी सगळे आपल्यालाच पाहत आहेत असं म्हणून मयुरीने सभोवत एक नजर टाकली तर खरंच काहीजण त्यांच्याकडेच बघत होते बऱ्याचशा नजरा त्या दोघांवर खेळल्या होत्या काही नजरा म्हणत होत्या किती क्यूट कपल आहेत किती रोमॅन्टिक कपल आहे किती प्रेम करतात ना एकमेकांवर तर काही नजरा म्हणत होत्या यांना काही लाज वगैरे आहे की नाही असं खुलेआम कोण वागतं का तर काही मुलींना अर्जुनच्या मिठीत असलेली मयुरी दिसतच नव्हती फक्त अर्जुन दिसत होता गोरा गोमटा लाल ओठांचा रुबाबदार हँडसम आणि हॉट तर काही पुरुषांना फक्त मयुरी दिसत होती लांब सडक रेशमी केस असलेली गोरी गोरी पान आखीव रेखीव बांधा असलेली गरोदरपणाचं तेज अंगावर चढलेली बोलक्या डोळ्यांची सात्विक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आणि अर्जुन म्हणाला बघ हा बेडरूममध्ये गेल्यावर मला हवं ते द्यायचं तू तरच सोडेन मी तुला आणि ती नाईला झणे हो म्हणाली आणि आता अर्जुननेही सभोवताली पाहिलं आणि त्यालाही जाणवलं की खरंच आता त्यांच्याकडे लोक पाहत आहेत आणि आता दोघेही किनाऱ्यावर आले आणि पुन्हा हातात हात घालून एकमेकांना मिठी मारत फिरत होती पण थोडं चाललं की ती लगेच थकायची आणि अर्जुन मात्र तिच्या कलाकलाने घेत तिला बीचवरून फिरवत होता आणि किनाऱ्यावरच्या ओल्या रेतीत तिने एक बदाम काढून त्या दोघांची नावे लिहिली होती अर्जुन लव मयुरी पण एक लाट आली आणि ती नावे पुसून घेऊन गेली आणि मयुरीला त्या लाटेचा खूप राग आला आणि ती जशी अर्जुनला नेहमी रागात म्हणते तशीच म्हणाली निर्लज्ज कुठली आणि हे करून अर्जुन खूप खूप हसायला लागला आणि म्हणाल ए वेडाबाई अगं तिला का शिव्यात देतेस ती बिचारी तर तिचं तिचं काम करते ना आणि मग मयुरीच्या लक्षात आलं की ती काय म्हणाली आणि तीही हसायला लागली आता दोघांचेही कपडे बऱ्यापैकी अंगावरच सुकले होते आता भूक लागली होती आणि अर्जुन म्हणाला मयू आपण आधीवर रूमवर जाऊ चेंज करून मग जेवण करू चालेल आणि मयुरी म्हणाली चालेल पण त्यानंतर मी कुठेही येणार नाही हं मी खूप थकले आहे मी आराम करणार आणि अर्जुन हसत म्हणाला बरं बाई तू आराम कर आणि मी तुझे पाय चेपून देतो तेच करायला आलो ना आपण इथं हा समुद्र काय रोजचाच आहे ना तो कुठे पळून जाणार आहे थोडाच आपल्या कोल्हापूरला असे छप्पन सागर आहेत आणि तेही आपल्या अगदी दारात तो काय केव्हाही पाहता येईल पण तुझा आराम आराम खूप महत्त्वाचा तो बुडला तर समुद्राला पूर येईल नाहीतर भूकंप येईल हो ना आणि ती म्हणाली अहो जास्त टोमणे नका ना मारू कळतं आहे मला सगळं तुम्ही कसे शालोतून जोडे मारत आहात ते आणि मग अर्जुन कुस्तीतपणे म्हणाला कळतं आहे पण वळतंय कुठं मयू अगं कशासाठी आलो आहे आपण इथं रूममध्ये बसायला का ते तर तू रोज घरी करतेसच की रोज घरातच असते ना मग एखाद्या दिवस असं बाहेर फिरलं तर लगेच काही तू थकत नाहीस आता हे दोन दिवस संपल्यावर पुन्हा आपल्याला कधी असा एकांत एक मिळेल कधी असं बाहेर फिरायला येईल हे सांगता येत नाही एकतर तू कुठे बाहेर जायचं म्हटलं की नकार घंटा वाजवतेस म्हणून तुला असं फसवून घेऊन आलो इतका प्रवासाची आवड असणारा मी पण तुझ्यामुळे मला कुठेही फिरता येत नाही मला तुझ्यासोबत फिरायचं असतं निसर्गाचा आनंद घ्यायचा असतो आणि तुला फिरायला यायचं नसतं तुझं आपलं सारखं आराम आणि आराम काही केल्या घर सुटत नाही तुझ्याने नुसती घर कोंबडी आहेस तू आता अर्जुन थोडा चिडून बोलत होता आणि त्याचंही खरंच होतं त्याला प्रवास करायचा फार छंद होता पण मयुरी प्रवासाला घाबरायची स्वतःची गाडी होती तरी तिला दगदग सोसत नव्हती मयुरीचे पाय लगेच थकायचे फारच नाजूक पाय होते तिचे ती तरी काही मुद्दाम करत नव्हती कालच्या प्रवासाचा शीण अजून गेलाच नव्हता आणि उद्या पुन्हा परत जाणार होते ते म्हणून तिचे धाबेदान आणले होते आता दोघांनीही पुन्हा रूमवर येऊन चेंज केलं आताही मयूरीला भूक लागली होती दोन जीवाची असल्यामुळे खूप भूक लागायची पण खाली जेवायला जाण्याचा कंटाळा आला होता आणि अर्जुनला तसं सांगावं तर तो पुन्हा चिडेल म्हणून ती गप्प बसली दोघांनीही जेवण केलं पण तिचा चेहरा पुन्हा सुकल्यासारखा झाला होता तिचे डोळे थकलेले वाटत होते आणि हातापायात त्राण नव्हते जेवण करून पुन्हा बेडरूममध्ये आल्यावर ती घाबरत गाँगरत घाबरतच म्हणाली अहो मी थोडं पडू का आणि अर्जुन म्हणाला नको लागेल तुला पडायचं असेल तर हळू पड आणि मयुरी पुन्हा हसायला लागली स्वारी गंभीर वातावरण राहूच देत नव्हती जरा बायको नाराज दिसली की लगेच हसवायचा तो तिला आणि मग म्हणाला ठीक आहे तू आराम कर मी भक्तीला भेटून येतो उद्या आपण निघणार ना कदाचित भेट व्हायची नाही आणि मयुरीला खूप आनंद झाला आणि ती म्हणाली हो हो जा ना या भेटून माझी काही हरकत नाही आणि अर्जुन पुन्हा हसून म्हणाला तू हरकत घेण्यासारखं मी काही करतच नाही ना आणि मी तुझी परवानगी नाही मागत तुला सांगतोय की मी तिला भेटायला जातोय आणि मयुरी थोडी नाराज झाली आणि म्हणाली की ती खडूस आहेत ना अर्जुनराव माझा बड्डे आहे म्हणून आणलं ना मला इथं मग असं का बोलताय आणि मला सोडून का चाललाय मग भक्तीला भेटायला आणि अर्जुन म्हणाला आता तुलाच आराम करायचा आहे मग मी तरी बसून काय करू तुझी राखण करू काय एकटा जाऊन समुद्रात गटांगळ्या खाऊ मयुरी आता गप्प झाली स्वारींचा मूड लगेच कसा चेंज होतो काय माहीत आणि तो म्हणाला झोप तू आलोच मी आणि असं म्हणून अर्जुन बाहेर निघून गेला आणि मयुरी चिडून मनात म्हणाली कसे बोलले हे माझ्याशी माझं काही चुकलं की काय पण मला कंटाळा आला आहे ना त्याला मी काय करू त्यांच्या इतका स्टॅमिना नाही माझ्याकडे आता कधी येतील परत काय माहीत असं म्हणून ती झोपली आता संध्याकाळचे साडेसहा वाजले होते मयूरला जाग आली किती किती फ्रेश वाटत होतं तिला आता तिची झोप पूर्ण झाली होती आणि तिने खिडकीचे पडदे बाजूला सारून बाहेर पाहिलं सूर्यास्त होत आला होता समुद्रात मावळत्या सूर्याचं प्रतिबिंब दिसत नव्हतं पण पाण्याला सोनेरी छटा आली होती अर्जुन अजूनही आला नव्हता भक्तीच्या घरी गेला होता तो ती तिथेच वरच्या बाजूला राहत होती खूप गप्पा रंगल्या होत्या तिचा नवराही सोबत होता आणि भक्ती म्हणाली अर्जुन संध्याकाळी घरी जेवायला येईल मयुरीला घेऊन तो आत्ताच का नाही घेऊन आला तिला डायरेक्ट जेवण करूनच गेला असता ना आणि अर्जुन म्हणाला अगं तिला जराही दगदग सोसत नाही फार नाजूक आहे ती लगेच दमून जाते फारशी घरातून बाहेर पडत नाही ना, ना। आणि त्यात प्रेग्नेंट आहे आणि भक्ती म्हणाली हो रे अशा अवस्थेत हे असंच होतं आता साडेआठ वाजून गेले होते मयुरीने त्याला फोन लावला आणि अर्जुनने तो कट केला आणि मयुरी नाराज झाली तिला रडूच यायला लागलं खरंच <ख्राँ> इतके चिडले का ते माझ्यावर कधी परत येतील काय माहीत आता काय करू मी असं म्हणून ती खाली गेली आणि तिने मॅनेजरला विचारलं की तुमच्या हॉटेलच्या मालकीन कुठे राहतात आणि त्यानं सांगितलं की त्या इथेच वरच्या बाजूला राहतात आता तो मॅनेजर अर्जुन आणि मयुरीला चांगलंच ओळखत होता तो म्हणाला अर्जुन सरसुद्धा त्यांच्याच घरी आहेत त्यांच्यासोबत आणि मयुरी निश्चिंत झाली आणि म्हणत म्हणाली आता यांचा राग घालवावा लागेल ना फोनही कट केला म्हणजे फारच चिडलेत ते काय करू म्हणजे ते पुन्हा नीट बोलतील माझ्याशी आणि मग थोडा विचार करून मॅनेजरला काही साहित्य रूममध्ये पाठवायला तिनं सांगितलं यस मॅडम असं म्हणत त्यानं लगेच ऑर्डर दिली मयुरी आत गेली आता नऊ वाजून गेले होते आणि तिने दरवाजा लावून अर्जुनसाठी सरप्राईजची तयारी करत बसली सर्व रूमभर मेणबत्त्या लावल्या गुलाबाच्या पाकळ्या त्या मेणबत्त्यांभोवती पसरल्या सुगंधी सेंट फवारला जास्त नाही पण थोड्या गुलाबाच्या पाकळ्या लाजत लाजत अर्जुनचा खटाळ चेहरा आठवत तिने बेडवर टाकल्या आणि रात्रीचं जेवण रूममध्ये दे पाठवून द्यायला सांगितलं तिने सगळी तयारी केली होती अगदी त्यांच्या तिसऱ्या हनीमून सारखी आता अर्जुनरावांचा राग याशिवाय जायचा नाही असं तिला वाटलं त्यांनी मला इतकं मोठं बर्थडे सरप्राईज दिलं मग मी त्यांना असं यादगार रिटर्न गिफ्ट दिलंच पाहिजे ना तसं तर ती असंच रिटर्न गिफ्ट त्याला घरीच देणार होती कारण रोमॅन्टिक अर्जुन राव यांना यापेक्षा जास्त दुसरं कुठलंच गिफ्ट आवडत नव्हतं पण तो अजूनही आला नाही आणि कधी येईल काय माहीत काय करू अजून एकदा त्यांना फोन करू का असं तिला वाटलं पण नको तेच करतील मला फोन माझी खात्री आहे आणि झोपायला तरी येतीलच की कुठे जातील त्यांना माझ्याशिवाय झोप येणारच नाही असं म्हणून ती गप्प बसली आणि इतक्यात तिचा फोन वाजला अर्जुनचा फोन होता आणि तिला काहीही न बोलू देता तोच म्हणाला मयू तयार हो मी तुला घ्यायला येतोय भक्तीने आपल्याला रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण दिलं आहे आपण जाणार आहोत तिच्याकडे आणि फोन ठेवून दिलासुद्धा आणि ती म्हणाली बाप रे किती चिडला आहे ना हा माझा आंबट गोड मुरांबा आत्ता समोर असताना तर खाऊनच टाकला असता किती क्यूट दिसतात ना अर्जुनराव चिडले की पण आत्ता काय करू मी जावं तर लागणारच नाही म्हणाले तर अजून चिडतील आणि ते आत आले तर सगळं सरप्राईज कळेल ना त्यांना आणि मग ती तयार झाली आणि रूमच्या बाहेर त्याची वाट पाहत बसली साधारण पंधरा मिनटांनी अर्जुन आला आणि तिला असं रूमच्या बाहेर पाहून पुन्हा थोडा वेळ लागला आणि म्हणाला तू आत बसायचं सोडून इथे काय करत होतीस किती वाजलेत पाहिलं नाही का चल आत चल आणि मयुरी म्हणाली मेले आता काय करू कसं अडवू यांना आणि अर्जुन रूमचा दरवाजा उघडणार इतक्यात ती त्याला अडवत म्हणाली अहो आधीच खूप उशीर झाला आहे ना मला खूप भूक लागली बघा ना पोटात कावळे उरडत आहेत आणि अर्जुन तुटक तुटक आवाजात म्हणाला कावळे नाही तुझं बाळ ओरडत असेल तुझ्या पोटात माय लेकर सारखेच खादाड दिसतात इतका चिडला होता तरीही त्याची विनोदी बुद्धी त्याला शांत बसू देत नव्हती आणि मयुरी थोडी घालात हसली आणि मनात म्हणाली हो आम्ही दोघे खादाड आणि तुम्ही चावट महा चावट हो ना आणि मग तो म्हणाला मला थोडं फ्रेश व्हायचं आहे मी आलोच असं म्हणून आत पुन्हा निघाला जवळजवळ दार उघडलंच होतं त्यानं पण अंधार होता म्हणून त्याला काहीही दिसलं नाही आणि तिने त्याला ओढतच खाली नेलं आणि म्हणाली तुम्हाला माझी काही ना काळजीच नाही ना भूक लागली आहे ना मला खूप चला ना आणि अर्जुन पुन्हा चिडून म्हणाला झालं मग एवढं सगळं करतोय ते कोणासाठी म्हणे माझी काळजीच नाही चोराच्या उलट्या बॉम्बा दुसरं काय झक मारली आणि ते घेऊन आलो हिला ह्या इथं झोपा काढणार आणि आम्ही काय करायचं नुसतं घोबड्यासारखं जागायचं आता त्याचं बोलणं ऐकून मयुरी आतल्या आत दाबून हसत होती किती चिडला होता तो आणि आता तो तिला घेऊन भक्तीच्या घरी आला जेवण झालं पण सॉरी सकाळच्यासारखी हसून खेळून बोलत नव्हती चिडले होते ना पण असं दाखवत देखील नव्हते की चिडले आहेत आता जेवण झालं भक्तीने मयुरीला साठ दिली ती नको नको म्हणत होती तरी मयुरीने अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहिलं नेहमीप्रमाणेच तो नेहमी तिला डोळ्यांनी सांगायचा घे किंवा घेऊ नको म्हणून पण आता त्यानं दुसरीकडे पाहिलं आणि आता दोघेही त्यांच्या रूमच्या पुढे आले आणि मयुरी म्हणाली अहो तुम्ही पाच मिनटं थांबा हां आणि अर्जुन काहीतरी विचारणार इतक्या ती आत गेली आणि दार लावून घेतलं तो आता वैतागला होता दुपारपासून बाहेरच होता तो आणि वैतागून चिडून म्हणाला मयू काय चाललं आहे तुझं दार उघडपटकन मी कंटाळलोय आणि ती आतून काहीच नाही बोलली आणि अर्जुन थकून गेला आणि मग तिनं दार उघडलं अर्जुन पटकन आत आला आणि म्हणाला काय मूर्खपणा लावला आहे तू आणि शेवटचे शब्द त्याच्या तोंडातून तों बाहेर पडलेच नाहीत त्याची रागीट नजर पूर्ण रूमभर फिरली आणि एका क्षणात शांत झाली त्याचे डोळे हसायला लागले आणि गालात सुद्धा तो गोड गोड हसला ती सजवलेली बेडरूम त्या मेणबत्त्यांचा मंद प्रकाश ते सुगंधी वातावरण अर्जुनला उत्तेजित करत होत आता त्याच्या लक्षात आलं की का दे ती त्याला रूममध्ये येऊ देत नव्हती पण मयुरी त्याला दिसत नव्हती त्याची नजर आतुरतेने तिला शोधत होती पण ती कुठे होती हे कळायला त्याला वेळ नाही लागला ती जिथं उभी होती तिथं एका पडद्यामागं त्याची नजर गेली आणि त्यानं सगळं ओळखलं अर्जुन गालात विलोभनीय हसला आणि मयुरीने मोबाईलवर गाणं लावलं सा सा कौ सासो, दो जरा दरा ल गुजारिश हे ये। आ अजय हम हम तुम फारच रोमॅंटिक वातावरण होतं त्या रूममधलं आणि मयुरीला वाटलं की आता येऊन तो तिला मिठी मारेल पण अर्जुनराव तिला दिसू न देता मी काहीही पाहिलं नाही असं दाखवत हसत हसतच थास बेडवर जाऊन हाताची घडी छातीशी धरून झोपलेसुद्धा तिच्याकडे पाठ करून आणि मनात म्हणाला आता दुपारपासून झोपून हिची झोप झाली असेल ना मग आता रात्रभर माझा रुसवा काढतो इतक्या सहजासहजी आज मी तुझ्याजवळ येणार नाही आणि पुन्हा गालात हसला आणि डोळे मिटून घेतली आणि मयुरी नाराज झाली